नमस्कार, S2MKY मेकिंग एअर चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने नाश्त्यासाठी टेस्टी, चटपटे, यम्मी असे मसाला पाव बनवणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. मसाला पावसाठी लागणारी हिरवी चटणी आपण बनवणार आहोत. त्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, पुदिना हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालू. यामध्ये 4 चमचे दही घालू. अर्धा चमचा जिरे घालू. अर्धा चमचा मीठ घालू. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही हे 1 लिंबूचा रस घालून बनवू शकता. आणि ही आपली हिरवी चटणी तयार आहे. मसाला पावसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. पॅनमध्ये तेल घालून घेऊ. थोडीशी मोहरी घालू. थोडेसे जिरे घालू. त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालू. बारीक कापलेली हिरवी मिरची घालू. आपल्या आवडीप्रमाणे आपण याच्यात भाज्या घालू शकतो. बारीक कापलेली शिमला मिरची घालू. थोडीशी आलं लसूण पेस्ट घालू. हे असे फ्राय करून घेऊ. यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालू. थोडीशी हळद. हे मसाला पाव आहे त्यामुळे याच्यात पावभाजी मसाला घालू. बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. चवीनुसार मीठ घालू. सर्व भाज्या शिजेपर्यंत हे असे परतून घेऊ. भाज्या शिजलेल्या आहे. आता उकडून स्मॅश केलेला बटाटा घालू. मसाला पावसाठी लागणारा मसाला रेडी आहे. चाकूच्या साह्याने मधोमध पाव कट करून घेऊ. पावाला एक साईडने हिरवे चटणी व दुसऱ्या साईडने टोमॅटो केचप लावून घेऊ. तयार मसाला अशा पद्धतीने पसरून घेऊ. पाव मध्ये असा मसाला भरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता पॅन मध्ये थोडेसे बटर घालू. त्यात थोडासा पावभाजी मसाला घालू. अशा पद्धतीने त्यावर पाव ठेवू. दोन्ही बाजूने अशा पद्धतीने पाव शेकून घेऊ. आणि आपला टेस्टी मसाला पाव तयार आहे.